आज आपण बेल फ्लावर पाहणार आहे. ओके पा, पहिला पेपर घ्यायचा, त्याचा ट्रायंगल फोल्ड करायचा. ओके, परत डबल ट्रायंगल फोल्ड करायचा. बघा, डबल ट्रायंगल फोल्ड. नंतर पेपर पुन्हा ओपन करायचा आणि स्क्वेअर फोल्ड करायचा. स्क्वेअर बघा, सर करतात स्क्वेअर फोल्ड. ओके, स्क्वेअर फोल्ड केला सरांनी आणि प्रेस केलंय बघा. ओके, त्याच्यानंतर पेपर ओपन करायचं. ओपन केल्यानंतर ट्रायंगल ठेवायचा. ट्रायंगल असं ट्रायंगल ठेवलं की हा एक ट्रायंगल आहे ना, त्याचं स्क्वेअर करायचं. स्क्वेअर कसा करायचा बघा, दाखवते सरे बघा. प्रेस करायचं. परत हा एक ट्रायंगल आहे, त्याला ह्या साईडला घ्यायचं आणि परत त्याचा स्क्वेअर करायचं आहे बघा. स्क्वेअर केलं, त्याच्यानंतर ओपन बाजू ही खालीच ठेवायची. बघा, दिसते ना ओपन बाजू, ती खाली ठेवायची आणि वर मिडलला परत दोन साईड फोल्ड करायचे आणि प्रेस करायचं मिडलला दोन्ही साईड. ओके, त्यानंतर परत बॅक करायचं. परत ही मिडल लाईन दिसते ना, मिडलला परत फोल्ड करायचं. प्रेस चांगलं करून घ्या, लक्षात ठेवाय बघा. आपण बेल फ्लॉवर शिकतोय. ओके, बघा फोल्ड केलं की तुमची फोल्ड अशी दिसणार. ओके, त्याच्यानंतर पेपर फिरवायचा. ही ओपन बाजू दिसते ना, ओपन बाजू ही वरच्या दिशेला ठेवायची. परत मिडल लाईन आहे ना, परत मिडल लाईनला फोल्ड करायचं. ओके, प्रेस करायचं. परत मिडल लाईनला फोल्ड करायचं की तुमचा फोल्ड असा दिसेल. तुमचा फोल्ड असा दिसेल. ओके, त्याच्यानंतर पेपर बॅक करायचा की बघा, परत मिडल लाईन दिसली, या मिडल लाईनला परत जॉईंट करायचं. प्रेस करायचं बघा, जेवढं प्रेस कराल ना तेवढं तुमचं चांगलं होणार, तुमचा बेल फ्लॉवर चांगलं होणार. परत मिडलला फोल्ड करायचं. मिडलला फोल्ड केलं की बघा, तुमचा फोल्ड असा दिसेल. त्याच्यानंतर तुमचा फोल्ड असा दिसेल. त्याच्यानंतर हे दिसताना बघा, ट्रायंगल आहे ना, तो असा ओपन करायचा आहे बघा. असा ओपन करायचा आहे बघा, बोटांच्या साह्याने, दोन बोटांच्या साह्याने हे बघा, असं ओपन करून इथे प्रेस करायचं आहे बघा. हा पण उचला ओपन करायचा असतंय बघा, उचलून फोल्ड करायचा. हे बघा, असं फोल्ड करायचं. ओके, तुमचा फोल्ड असा दिसेल. नंतर बॅक करायचं. तर परत आपल्याकडे हे ट्रायंगल आहे ना, ह्या ट्रायंगलला परत ओपन करायचं आणि ते प्रेस करायचं असं. परत हा एक दिसतोय ना आपल्याकडे, तो परत असं वरती घ्यायचा आणि मिडलला ओपन करायचं आणि अंगठ्याच्या साईडने ते प्रेस करायचं की तुमचा पेपर असा दिसेल. असा दिसल्यानंतर बघा, ही ते मिडल लाईन आहे बघा, ही मिडल लाईन आहे, दिसते ही मिडल लाईन. बघा, ही मिडल लाईन आहे ना, हा ही मिडल लाईनला ही अशी आतमध्ये फोल्ड करायची. ओके, हा एक केला. नंतर बघा, ही दिसलंय ना, परत याला च्या मिडलला असं आतमध्ये फोल्ड करायचं. हे बघा, मिडलला असं फोल्ड केलं, दिसलं सराने केलं फोल्ड. आता परत इथे पण आहे बघ, बॅक साईडला, बॅक साईडला फ्रंटला आणायचं आणि परत बघा, आतमध्ये फोल्ड करायचं आहे बघा. आतमध्ये मला दिसेल बघा, आतमध्ये सर फोल्ड करतायत ते बघा आणि प्रेस करायचं आहे बघा. दिसलंय बघा, पहिला दाखवतो मला बघा, याच्या आतमध्ये असं फोल्ड करायचं बघा. आता हा आपला बरोबर फोल्ड झाला नाही ना,
तर याला बरोबर आतमध्ये फोल्ड करायचं की तुमचं फोल्ड असा दिसेल. असा दिसला की त्यातली एक बाजू घ्यायची आणि पेन्सिलच्या साह्याने ते राऊंड करायचे. बघा राऊंड सर करतायत ना, हे बघा असं राऊंड करायचं असं राऊंड केलं हा एक येणार बघा. त्यानंतर दुसरा दिसलं की नंतर पेपर फिरवायचा असा करायचा आणि हे जे दिसतं ना हे त्याला असं पुन्हा फिरवायचं. चारी बाजू फिरवायच्या लक्षात ठेवा, लक्षात ठेवा चारी बाजू फिरवायच्या. जेवढं तुम्ही राऊंड करा कराल ना तेवढं तुम्हाला ते चांगलं दिसणार. की झालं तुमचा हा बेल फ्लॉवर. हे बघा चार दिसतायत ना, हे बघा पाहिजे तर इथे असं फोल्ड काढा. 1, 2, 3 and 4. हे झालं तुमचं बेल फ्लॉवर. हे झालं बेल फ्लॉवर. बघा सरांनी केलं बेल फ्लॉवर. हे बघा ओके याला म्हणतात प्लेन बेल फ्लॉवर. बघा सुंदर आहे ना बेल फ्लॉवर. ओके बघा पाहिजे मी असं ठेवते. बघा फूल एक प्रकारचं घंटाच्या आकाराचं फूल बेल फ्लॉवर. ओके.